हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हवामान विभागाच्या सततच्या चुकत असलेल्या अंदाजांना कंटाळून शेवटी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशी विचारणा शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशींनी केली असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मराठवाड्यात इतकी वाईट परिस्थिती आहे की पावसाचा अजिबात पत्ता नाही. शेतकरी हवालदिल झालाय. आम्ही सरकारकडे कृत्रिम पावसाची मागणी केली आहे, मात्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हवामान खातं फक्त एवढंच सांगतंय की तुम्ही चिंता करू नका, पाऊस नक्की पडेल. मात्र हवामान खात्याचे सगळे अंदाज चुकले आहेत, त्यामुळे आता पाऊस पडणार की नाही याचं उत्तर नंदी बैलाला विचारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही, असं मत जयाजीराव सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे. सांगते की तुम्ही पाऊस पडणार आहे, चिंता करू नका. खरं तर हवामान खात्याचे सर्व अंदाज फेल गेले. आज मी या ठिकाणी एक शेतकरी या नात्याने या ठिकाणी मला शेवटी आज नंदी बैलाचा आधार घ्यावा लागलाय की भोलानाथ पाऊस पडेल का, पाऊस कधी पडणार आहे ते तरी सांग. म्हणून आज या ठिकाणी मी या भोलानाथाला या नंदीला विचारायला आलोय, बाबा पाऊस पडेल का, अरे बोल पाऊस पडेल का, कधी पडणार आहे, कधी पडणार आहे, तुम्ही विचारा ना पाऊस कधी पडणार आहे. महिन्यात पडेल का दोन, या महिन्यात पडेल का दोन महिन्यांनी पडेल, बोला महिन्यात पडणार का, महिन्यात पूर्ण पाऊस होणार, अतिवृष्टी होणार, बळीराजा सुकवणार. ए दुष्काळ पडेल का रे, दुष्काळ पडेल का महाराष्ट्रामध्ये, अरे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडेल, पाण्यासाठी लोक वणवण करतात, नाही म्हणतो नाही नाही नाही, अतिवृष्टी होणार, वा बळीराजा येणार आणि सर्व लोकाला आनंदी आनंद होणार का नंदी, येणार म्हणतोय बळीराजा, येणार येणार, सर्वांना आनंदित करणार. हवामान खात्याचे निर्णय चुकले, होय बाबा, शास्त्राचा निर्णय खोटा ठरला, होय बाबा, तुझा निर्णय खरा होणार, होणार म्हणतोय, होणार.